नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक संतोष बोर्डे आपलं बोर्डेज करिअर अकॅडमीमध्ये स्वागत करतो. मित्रांनो, तुम्हाला सगळ्यांना हे माहीत आहे की रेल्वे प्रोटेक्शन फोर्स याचं नोटिफिकेशन कॉन्स्टेबल या पदासाठीचं हे पब्लिश झालेलं आहे. ही जाहिरात आलेली आहे आणि या जाहिरातीचा डिटेल व्हिडिओ जे आहे ते बोर्डेज करिअर अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर ऑलरेडी आपण केलेला आहे. आता आज मित्रांनो, रेल्वे प्रोटेक्शन फोर्स ही जी जाहिरात कॉन्स्टेबल या पदासाठीची जी आलेली आहे, या जाहिरातीची व्हिडिओ केल्याच्यानंतर बरेचसे फोन आणि एस एम एस आले की सर, याचा जो सिलेबस आहे टॉपिक वाईज याचा एखादा व्हिडिओ करता येईल का? तर मित्रांनो, आजचा या व्हिडिओमध्ये टॉपिक वाईज याचा जो अभ्यासक्रम आहे, सिलेबस आहे, याच्याबद्दलची माहिती मी या व्हिडिओमध्ये देणार आहे. सोबतच आर पी एफसाठी कॉन्स्टेबल या पदासाठीची जी तयारी आहे, ऑफलाईन बॅच आपण ज्याला म्हणूयात, की ही जी बॅच आहे ऑफलाईन बॅच ही सुरू कधी होणार आहे आणि त्याचं फी स्ट्रक्चर काय असणार आहे याच्याबद्दलची माहिती मित्रांनो मी या व्हिडिओमध्ये देणार आहे. मित्रांनो, बोर्डेज करिअर अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला जर का आपण पहिल्यांदा व्हिजिट करत असाल तर बोर्डेज करिअर अकॅडमीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, ज्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आणि हा सिलेबस याची पी डी एफसुद्धा मित्रांनो टेलिग्राम चॅनलवर बोर्डेज करिअर अकॅडमीची आहे, तिथूनसुद्धा तुम्ही ती डाउनलोड करून घेऊ शकता. टेलिग्रामची लिंक पण मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये आपल्या याच्यामध्ये डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. चला मित्रांनो, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा, कमेंट करा आणि मॅक्झिमम स्टुडंट जे या सगळ्या एक्झामची तयारी करतात त्यांनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर मात्र मित्रांनो करायला विसरू नका. आज आपण या व्हिडिओमध्ये आर पी एफ कॉन्स्टेबल पदासाठी जी आलेली जाहिरात त्याचा जो सिलेबस आहे तो डिटेलमध्ये मित्रांनो बघणार आहेत. मित्रांनो, जी के, रिजनिंग आणि मॅथ्स असे तीन सेक्शन त्याच्यामध्ये असणार आहेत आणि सी बी टी ही एक्झाम असेल, कम्प्युटर बेस्ड असेल. मित्रांनो, जी के 50 मार्क्सचं जे असणार आहे, त्यानंतर मॅथ्स 35 मार्क्स आणि रिजनिंग 35 मार्क्स. आणि आता त्याचं टॉपिक वाईज डिटेल आपण सेक्शन वाईज म्हणजे सब्जेक्ट वाईज डिटेलकडे आपण मित्रांनो जाणार बघा. सो मित्रांनो, कॉन्स्टेबल भरतीची जाहिरात याची जी ऑफलाईन बॅच आहे मित्रांनो, आर पी एफ कॉन्स्टेबलची ऑफलाईन बॅच, ही ऑफलाईन बॅच मित्रांनो 6 मे पासून सुरू होते आहे. 6 मे 2024 पासून ही बॅच मित्रांनो सुरू होत आहे आणि याचं जे फी स्ट्रक्चर असणार आहे ते आहे, 6 मेच्या आधी जर का तुम्ही मित्रांनो ही बॅच जॉईन करतायत येऊन, तर ती फीस असेल 9,999. याच्यामध्ये तिन्ही सब्जेक्ट टॉपिक वाईज तुमच्याकडनं व्यवस्थित सगळं करून घेतलं जाईल. 6 मेच्या आधी जर तुम्ही ॲडमिशन करत आहात तर फीस असेल 9,999, इन्क्लुडिंग याच्यामध्ये सगळे सब्जेक्टचे तुम्हाला जे आहेत बुक्स मिळतील, रोजचे वेगवेगळ्या टॉपिकच्या सीट्ससुद्धा याच्यामध्ये मिळतील विथ मटेरियल मित्रांनो हे आहे. आणि 6 मेच्या नंतर जर तुम्ही जॉईन झालात तर ही फीस असेल 11,999. तर मित्रांनो चांगली अपॉर्च्युनिटी आहे, 6 मेच्या आधी जर केलं तर तुम्हाला 9,999 फीस आहे, नंतर केलं तर ॲडमिशन तर 11,999 ही फीस असणार आहे. बॅच जे आहे, क्लास जे आहे, ते 6 मे 2024 पासून मित्रांनो सुरू होत आहे. त्याचा टायमिंग हा मॉर्निंगचा त्याचा टायमिंग मित्रांनो असणार आहे. आता याच्यामध्ये जे सब्जेक्ट आपण घेणार आहोत त्याच्याबद्दलची आपण माहिती बघूया, तर टॉपिक वाईज नेमका सिलेबस काय आहे तेही बघूया. तर मित्रांनो आता ही जी परीक्षा असणार आहे 3 स्टेजमध्ये होणार आहे, त्यातलं पहिल्या स्टेजबद्दलची पूर्ण माहिती मी तुम्हाला आज देणार आहे आणि त्याची तयारी या बॅचमध्ये मित्रांनो पूर्ण करून घेतली जाणार आहे. पहिली जी स्टेज आहे ती आहे सी बी टी टेस्ट, म्हणजे कम्प्युटर बेस्ड ही एक्झाम असणार आहे. ती क्लिअर झाल्याच्या नंतर मित्रांनो पेट असेल, म्हणजे फिजिकल इफिशियन्सी टेस्ट असेल. याच्याबद्दलच एक थोडस एक माहिती, पूर्ण डिटेल माहिती त्याचा एक वेगळा व्हिडिओ मित्रांनो मी करणार आहे, पण इन शॉर्टमध्ये जी माहिती आहे ती याच्यातही मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेन.
त्यानंतर तिसरी स्टेज जी असणार आहे ती PMT म्हणजे फिजिकल मेजरमेंट टेस्ट. या तीन स्टेज मध्ये मित्रांनो ही एक्झाम होणार आहे. हा बघूया थोडक्यात तीन फेज त्याच्या आहेत. आता CBT 1 जी आहे ती आहे तुमची ऑनलाईन एक्झाम जी होणार आहे कम्प्युटर बेस्ड. त्याच्यामध्ये जे तीन सेक्शन आहेत मी आधी सांगितल्याप्रमाणे GK 50 मार्क आहे, 50 प्रश्न आहेत. त्याच्यामध्ये मित्रांनो अरिथमॅटिक जे आहेत त्या अरिथमॅटिकचे पण 35 क्वेश्चन आहेत, 35 मार्क आहेत. मॅथ्स ज्याला आपण म्हणूयात, जनरल इंटेलिजन्स रिझनिंग 35 मार्क आहेत आणि 35 प्रश्न आहेत. 90 मिनिटाचा मित्रांनो याच्यासाठी वेळ लागणार आहे आणि टोटल नंबर ऑफ क्वेश्चन 120 आहेत. ठीक आहे, आता आपण सब्जेक्ट वाईज मित्रांनो जाऊया. अरिथमॅटिकचा सिलेबस काय असणार आहे, कोणकोणच्या टॉपिक आपण या बॅचमध्ये कव्हर करणार आहोत आणि 100% तुमची तयारी मित्रांनो बोर्डेज करिअर अकॅडमीमध्ये जी 6 मेपासून बॅच सुरू होते त्याच्यामध्ये आपण करून घेणार आहोत. अत्यंत कमी फीसमध्ये मित्रांनो ही तयारी तुमच्याकडनं बोर्डेज करिअर अकॅडमी घेणार आहे करून. सर पहिला जो टॉपिक असेल तो आहे नंबर सिस्टीमचा, त्यानंतर दुसरा टॉपिक आपण कव्हर करणार आहे होल नंबर्स, तिसरा डेसिमल अँड फ्रॅक्शन्स, त्यानंतर जे रिलेशन आहेत नंबर्सचे ते तो टॉपिक, त्यानंतर फंडामेंटल ऑफ अरिथमॅटिकल ऑपरेशन्स, त्यानंतर अतिशय महत्त्वाचा टॉपिक मित्रांनो परसेंटेज, आता सोबत रेशो अँड प्रपोर्शन हा ही टॉपिक, ॲव्हरेज, कंपाऊंड आणि सिम्पल इंटरेस्ट हा टॉपिक, प्रॉफिट अँड लॉस, त्यानंतर मित्रांनो डिस्काउंट याच्यामध्ये DI डेटा इंटरप्रिटेशन, मेन्शुरेशन, टाइम अँड डिस्टन्स, हे इतके टॉपिक जे आहेत मित्रांनो. सोबतच त्याच्या अजून जे टॉपिक आपण कव्हर करणार आहोत तेही मी तुम्हाला इथे सांगून टाकतो. याच्यामध्ये टाइम अँड वर्क, त्यानंतर मित्रांनो रेल्वे म्हणजे ट्रेन, हा बोर्ड्स अँड स्ट्रीट, हे टॉपिक मित्रांनो याच्यामध्ये आपण कव्हर करणार आहोत. सोबत पार्टनरशिप, हे इतके टॉपिक मित्रांनो. आणि अजून काही आपल्याला वाटले की वेळेवर आपल्याला अजून त्याच्यामध्ये काही वाढवायचे तर आपण तेही टॉपिक मित्रांनो सगळे कव्हर करणार आहोत. तर हा जो सब्जेक्ट आहे अरिथमॅटिकचा याच्यामध्ये हे टॉपिक जे मी इथे तुम्हाला तुम्ही बघत आहात ते, आणि याच्या ऐवजी याच्या व्यतिरिक्त अजून दुसरे काही टॉपिक आपण मित्रांनो याच्यामध्ये कव्हर करणार आहोत. ठीक आहे, हा सिलेबस आहे अरिथमॅटिकचा आणि हे सगळे टॉपिक आपण आता जी 6 मेपासून बॅच सुरू होते त्याच्यामध्ये मित्रांनो कव्हर करणार. दुसरा जो सब्जेक्ट आहे तो आहे रिझनिंग जनरल इंटेलिजन्स. याला मित्रांनो आपण 2 भागांमध्ये डिवाइड करणार आहे टीचिंग करताना. या बॅचमध्ये जी नवीन बॅच सुरू होते त्यात वर्बल अँड नॉन वर्बल, ठीक आहे, या 2 भागांमध्ये आपण याला डिवाइड करणार आहे. आणि अनालिटिकल रिझनिंग याच्यामध्ये काय असणार आहे ते पुढे मी तुम्हाला सांगतो. ठीक आहे, तर या 3 याच्यामध्ये आपण याला डिवाइड करणार आहोत. याचा उपयोग तुम्हाला मित्रांनो SSC GD साठी सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने होणार आहे. आणि मल्टीटास्किंगची जी एक्झाम आहे आता 7 तारखेला ज्याचं नोटिफिकेशन येणार आहे त्याच्यासाठी सुद्धा या बॅचचा उपयोग तुम्हाला बऱ्यापैकी चांगला होणार आहे. तर रिझनिंगचा जो सिलेबस आपण कव्हर करणार आहोत आणि आता जो याच्यामध्ये सिलेबस आहे त्यातला ॲनॉलॉजी हा पहिला टॉपिक मित्रांनो, त्याच्यामध्ये नंबर ॲनॉलॉजी, त्याच्यानंतर वर्ड ॲनॉलॉजी, लेटर ॲनॉलॉजी, अल्फाबेट ॲनॉलॉजी आपण ज्याला म्हणूया, त्यानंतर व्हिज्युअलायझेशनचे क्वेश्चन मित्रांनो, प्रॉब्लेम सॉल्विंग ॲनालिसिस आहे, डिसिजन मेकिंगचे काही क्वेश्चन्स आहेत, त्याच्यानंतर मित्रांनो इकडे डिस्क्रिमिनेटिंग ऑब्झर्वेशन्स जे आहेत ते आहेत, त्यानंतर सिमिलॅरिटीज अँड डिफरन्सेस हा एक टॉपिक मित्रांनो आपण कव्हर करणार आहोत. अरिथमॅटिकल रिझनिंग म्हणजे बिलकुल तेही होणारच आहे. यानंतर मित्रांनो याच्यामध्ये नंबर
नंबर सिरीज जी आहे अर्थमॅटिक नंबर सिरीज ती आपण कव्हर करणार आहोत. नॉन वर्बल मध्ये सगळेच टॉपिक आपण कव्हर करणार आहोत. आता नॉन वर्बल मध्ये जे टॉपिक आपण कव्हर करणार आहोत ते आहे मिरर इमेज. त्यानंतर मित्रांनो वॉटर इमेज. नॉन वर्बल ना हे नॉन वर्बल बद्दल मी सांगतोय. त्यानंतर नॉन वर्बल मध्ये सिरीज डायग्राम्स असतात, चार पाच दिलेले असतात, सभी तुम्हाला शोधायची असते आन्सर फिगर मधनं. याच्यामध्येच मित्रांनो ॲनॉलॉजी आहे आणि क्लासिफिकेशन आहे. हे इतके टॉपिक जे आहेत हे मित्रांनो नॉन वर्बल मध्ये येतात. हे सगळे टॉपिक आपण कव्हर करणार आहोत. कोडिंग अँड डिकोडिंग मित्रांनो आहे आणि जे ॲनालिटिकल रिझनिंग मध्ये जे आहे त्याच्यामध्ये स्टेटमेंट अँड कन्क्लुजन, स्टेटमेंट अँड आर्ग्युमेंट, स्टेटमेंट अँड कोर्स ऑफ ऍक्शन है ना, हे सगळे टॉपिक मित्रांनो आपण कव्हर करणार आहोत. स्टेटमेंट अँड अझम्पशन हे जे टॉपिक आहेत ते ॲनालिटिकल रिझनिंग मध्ये मित्रांनो येतात आणि आपण ते सगळे या बॅच मध्ये कव्हर करणार आहोत. हा सिलेबस मित्रांनो आरपीएफ कॉन्स्टेबलचा हा आहे आणि हा सिलेबस जो आहे तो सब इन्स्पेक्टरचा पण आहे. फक्त लेवल जी आहे ती ग्रॅज्युएशन लेवलचे क्वेश्चन त्याच्यावर असणार आहे आणि ही मॅट्रिक्युलेशन म्हणजे दहावीपर्यंतचं जे लेवल असते त्या लेवलचेही प्रश्न मित्रांनो असणार आहे. आणि म्हणूनच तुम्हाला सांगितलं की याचा उपयोग तुम्हाला जी डी एस एस सी आणि याच्यामध्ये कुठे मल्टीटास्किंगमध्ये खूप मोठ्या प्रमाणात मित्रांनो होणार आहे. तर चला आता तिसरा जो सब्जेक्ट आहे जो त्याचा सिलेबस काय असणार आहे आणि या बॅचमध्ये जी 6 मे पासून सुरू होते त्याच्यामध्ये आपण कव्हर करणार आहोत तो आहे जनरल अवेअरनेस. याच्यामध्ये मित्रांनो मागच्या 6 महिने आधीचं करंट अफेअर्स आपण सगळे देणार आहोत. त्यानंतर मित्रांनो इव्हेंट्स अँड डेव्हलपमेंट जे आहेत ते आहेत इंडियन हिस्ट्री, त्याच्यामध्ये मेडिकल हिस्ट्री, मॉडर्न हिस्ट्री आणि एन्शंट हिस्ट्री सुद्धा आपण याच्यामध्ये कव्हर करणार आहोत. आता याच्यात काही आर्ट्स अँड कल्चर म्हणजे जे स्टॅटिक जी केचा हा भाग आहे स्टॅटिक जी केचा, तर याच्यामध्ये आर्ट्स अँड कल्चरचे काही क्वेश्चन्स असतात म्हणजे त्या त्या स्टेटचे जे काय म्हणतात त्याला की जे नृत्य आहे त्याचं नाव काय आहे किंवा जे लोक संगीत जे असतं त्यांचं त्याचं काय नाव आहे, सणात कोणते सण कोणत्या स्टेटमधले आहेत, असे काही वेगवेगळे प्रश्न याच्यामध्ये मित्रांनो असतात. ज्योग्राफीचे क्वेश्चन मित्रांनो आहेत, इकॉनॉमिकचे क्वेश्चन इतक्या मोठ्या प्रमाणात काही विचारणार नाही पण तरीसुद्धा आपण ते कव्हर करणार आहोत. जनरल क्वालिटीचे हा एक सब्जेक्ट मित्रांनो आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं जे आहे ना ते जनरल सायन्स. या जनरल सायन्सचे सगळ्यात जास्त मॅक्झिमम प्रश्न जे आहेत ते जनरल सायन्सबद्दल मित्रांनो विचारण्यात या एक्झामला येतात. हां तर आपण हे जनरल सायन्स मित्रांनो त्याच्यानंतर स्पोर्ट्स आहे ना, अपॉइंटमेंट आहेत, रेझिग्नेशन आहेत, काही नॅशनल न्यूज आहेत, इंटरनॅशनल न्यूज आहेत, अपॉइंटमेंट्स मी आता सांगितल्याप्रमाणे काही आहेत, अवॉर्ड्स आहेत है ना, MOU जे झालेले आहेत महत्त्वाचे ते, हे सगळे मित्रांनो आपण या करंट अफेअरच्या माध्यमातून कव्हर करणार आहोत. सोबत इंडियन कॉन्स्टिट्यूशन सुद्धा हा सुद्धा टॉपिक मित्रांनो याच्यामध्ये तुम्हाला असणार आहे आणि तो आपण कव्हर करणार आहोत. तिसरा सब्जेक्ट मित्रांनो आहे आणि त्याचा सिलेबस आहे. मी थोडक्यात माहिती तुम्हाला देऊन टाकतो की जी PMT होणार आहे, पेट आणि PMT त्याच्याबद्दलची माहिती तुम्हाला देतो. याच्यामध्ये जी फिजिकल इफिशियन्सी स्टँडर्ड्स जे असणार आहे ते काय असणार आहे ते आपण बघून घेऊया. त्याच्यामध्ये मित्रांनो मेल आणि फिमेल यासाठी जे आहे ते 1600 मीटर रन आहे. मेल विदिन 5 मिनिट 45 सेकंड मध्ये त्याला कव्हर करायचं आहे. फिमेल साठी तसा काही क्रायटेरिया दिलेला नाही आहे. 800 मीटर रन आहे मित्रांनो, याच्यामध्ये फिमेल जे आहे 3 मिनिट 40 सेकंड आहे. त्याच्यानंतर लॉन्ग जम्प जी आहे ती 14 फीट आहे मेल आणि फिमेल 9 फीट आहे. हाय जम्प मेल 4 फीट आणि 3 फीट आहे मित्रांनो याच्यामध्ये मेल आणि फिमेल. ठीक आहे, फिजिकल इफिशियन्सी टेस्ट आहे. आता जे फिजिकल PMT जी आहे ना, तर त्या PMT मध्ये जी हाईट आहे ती हाईट किती असली पाहिजे ते आपण बघून घेऊयात. फिजिकल इफिशियन्सी म्हणजे पेन बघितली आपण PMT. ठीक आहे, याच्यामध्ये हाईट जी आहे ती कॅटेगरीनुसार मित्रांनो आहे. तर ओपन कॅटेगरी, OBC कॅटेगरी, मेल 165,
आणि फिमेल 156-157 सेंटीमीटर, हां, एससी एसटी 160-152 फिमेल. त्यानंतर बाकीचे जेवढेही कॅटेगरी आहेत त्याच्याबद्दलचीही माहिती इथे तुम्ही बघू शकत असाल. ठीक आहे, म्हणजे गोरखा, मराठा, डोगराज, कामजी हे सगळे जे आहेत या सगळ्याबद्दलची पण माहिती इथे आहे 163-155. ठीक आहे, चेस्टबद्दल जे आहे ते चेस्ट मेल जी चेस्ट आहे ती ओपन कॅटेगरी, ओबीसी कॅटेगरी जी आहे मित्रांनो ती अनएक्सपॅन्ड एक्सपांडेड 80, एक्सपांडेड 85, एससी एसटी 76.2 अनएक्सपांडेड एक्सपांडेड फुगून आणि न फुगवता, ही न फुगवता 76.2, 76.2 आणि फुगून 81.2 वेगवेगळ्या कॅटेगरीच्या ज्या आहेत त्यांच्यासाठी अनएक्सपांडेड 80, 85 मित्रांनो ही चेस्ट असणार आहे. आता यासाठीची जी बॅच मित्रांनो आहे मी आता सांगितल्याप्रमाणे 6 मेपासून ती सुरू होते आहे आणि हा सिलेबस जो आता मी तुम्हाला सगळा व्यवस्थित समजून सांगितलेला टॉपिक निहाय आहे ना ते सगळा आपण या बॅचमध्ये मित्रांनो कव्हर करणार आहे. अजून तुम्हाला जर का काही डाऊट्स या सिलेबसच्या बाबतीत असतील, टॉपिक च्या संदर्भात काही असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा. आणि मित्रांनो 6 तारखेपासून जी बॅच सुरू होते आहे त्या बॅचचा फायदा घ्या आणि एक जागा जी आहे ती आपली याच्यामध्ये काय करा मित्रांनो फिक्स करून घ्या. 6 मेपासून ही बॅच सुरू होते, कम्प्लीट ऑफलाईन बॅच आहे. 6 मेच्या आधी जर का तुम्ही ऍडमिशन घेतले तर 9,999 इतकी फीस आहे. 6 मेच्या नंतर जर का आपण जॉईन झाला ऍडमिशन घेतलं तर 11,999 इतकी त्याची फीस मित्रांनो असणार आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहेत बोर्डेज करिअर अकॅडमीची, छत्रपती संभाजीनगरला याची मुख्य शाखा मित्रांनो आहे. मागच्या 25 वर्षापासून बोर्डेज करिअर अकॅडमी या वेगवेगळ्या एक्झामचं प्रिपरेशन करून घेत आहे. तर मला असं वाटतं की बॅचबद्दलची संपूर्ण माहिती ऑफलाईनची बॅच आहे त्याची आणि सिलेबस काय आपण कव्हर करणार आहोत आणि काय सिलेबस असणार आहे याची पूर्ण माहिती मला असं वाटतं की आपण याच्यामध्ये बघितलेली आहे. काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका. बोर्डेज करिअर अकॅडमीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो आणि बेल आयकॉन प्रेस करा. चला इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.